शांतता बिघडवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसह घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केलंय. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणी केली. सध्या वीज वितरण कंपनीने थकित वीज बिलांच्या वसुलीपोटी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती ग्राहकांच्या तक्रारी वाढताना दिसतायत. दरम्यान महापूर, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी सामान्य माणूस पिचलेला असल्यामुळे या संदर्भात शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढणार असल्याचं खासदार संजय पाटील यांनी बोलताना सांगितलंय. एनएसईबीच्या संदर्भामध्ये या वीज तोडणी संदर्भात किंवा कनेक्शन देण्यासंदर्भामध्ये आज बैठक घेतली. बैठकीला आमदार सुमनताई होत्या, माझे आमदार नितीनराजे होते, आमचे अध्यक्ष बाबा आहेत, बाकीचेही सगळे प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत. हर्षवर्धन आमचे देशमुख माजी सभापती आहेत आणि त्याच्यावर चांगली सखोल चर्चा केली. सगळ्या एम एस सी बीच्याही अडचणी समजून घेतल्या. पण जे आज ट्रान्सफॉर्मरची वीज तोडण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तो कोणत्याही परिस्थितीत करू नका. या जिल्ह्यातील शांतता बिघडेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल इतकी लोकांच्यामध्ये उद्वेगाची भावना आहे. दोन महापूर, हे दोन कोरोनाच्या लाटी, लॉकडाऊन, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर हा शेतकरी आणि सामान्य माणूस खूप पिचलेला आहे. तेव्हा अशा वेळेला पुन्हा कुठंतरी उद्रेक होईल ही भूमिका आम्ही एम एस सी बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितली. तिथनंच कलेक्टर साहेबांना फोन केला. परवा दिवशी सगळे आम्ही आमदार आणि बाकीचे माजी आमदार असतील, प्रमुख पदाधिकारी असतील, या सगळ्यांना घेऊन एक बैठक आयोजित करतो आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एम एस सी बीला कसे पैसे थोडे भरता येतील आणि शेतकऱ्यांची तोडणी, वीज तोडणी कशी थांबवता येईल. आज तर आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत, तुम्ही अर्धा दिवस कुठलेही कनेक्शन तोडू नका. आम्ही जोपर्यंत कलेक्टरांच्यावर बसून काही पैशाचा मार्ग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही वीज तोडणी करू नका, ही कायदा सुव्यवस्था बिघडेल, ही भूमिका त्यांना सांगितली. त्यांनी ती मान्य केली. परवा दिवशी कलेक्टरांच्याकडे बसून सगळ्या आमदार आणि प्रमुख मंडळींची चर्चा करून कलेक्टरांच्या समोर आम्ही काही निर्णय घेऊ. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.